तेलकुडगाव येथील तिसगाव अर्बन शाखेचा साधू संतांच्या हस्ते नामांतरण सोहळा संपन्न. नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील तिसगाव अर्बन शाखेचा श्री संत माऊली मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या नवीन नावरूपात रूपांतरित करण्यात आले. या रूपांतरित सोहळ्याचे उद्घाटन ज्ञानेश्वर संस्थान नेवासाचे मठाधिपती ह भ प देवीदास महाराज म्हस्के, श्रीराम साधना आश्रमचे मठाधिपती महंत सुनीलगिरी महाराज व ह भ प नवनाथ महाराज घाडगे यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी नवीन नाव रूपांतरित केलेल्या श्री संत माऊली मल्टीस्टेटचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले. यानंतर हनुमान मंदिराच्या सभामंडपात 101 ज्येष्ठ नागरिकांचा व ठेवीदारांचा सन्मानचिन्ह व शाल पुष्प देऊन संस्थेच्या व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सुनील शिरसाट यांनी संस्थेची माहिती देत नवीन नवीन सुविधा कशा देता येतील आणि सामाजिक धार्मिक शैक्षणिक या कार्यात अग्रेसर असून संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतात. संस्थेचा कार्यभार जिल्हाभर असून राज्यात आपल्या सहकार्याने संस्था उभारील, मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे या शब्दात आपले प्रास्ताविक केले. महंत सुनीलगिरी महाराज, महंत देवीदास महाराज, ह भ प नवनाथ महाराज घाडगे व शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या नामकरण सोहळ्यास चेअरमन शिवाजी घोडेचोर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव काळे, युवा नेते महेश काळे, पंचायत सदस्य नामदेव घोडेचोर, सरपंच सतीश काळे, अशोक शेटे, भाऊजी कासार, श्रीकृष्ण घाडगे, मुरलीधर काळे, चांगदेव घोडेचोर, भिवसेनदादा घाडगे, रमेश काळे, मालोजी गटकळ, हरिश्चंद्र काळे, सुधाकर राजहंस, भैया काका कुलकर्णी, भाऊ घाडगे, चेअरमन लक्ष्मण काळे, नवनाथ काळे, काशीनाथ घोडेचोर, आबासाहेब काळे, सोमनाथ घोडेचोर, एकनाथ महाराज घोडचोर, काकासाहेब काळे, संतोष सरोदे, आत्माराम घोडेचोर, कांतीलाल काळे, सुदाम काळे, डॉक्टर माणिक घोडेचोर, भाऊसाहेब काळे आदी ग्रामस्थ व संस्थेचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मिसाळ यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र म्हस्के यांनी मानले. आम्ही नेवासकरसाठी प्रतिनिधी युनुस पठाण. यावेळी संस्थापक सुनील शिरसाट यांनी माऊली मल्टीस्टेट विषयी माहिती दिली, तर पाहूयात. नमस्कार, मी सुनील शिरसाट, संस्थापक चेअरमन तिसगाव अर्बन म्हणजेच आपली श्री संत माऊली मल्टीस्टेट. आज आपल्या तेलकुडगाव शाखेचा भव्य नाव रूपांतर सोहळा गुरुवर्य महंत सुनीलगिरीजी महाराज, आदरणीय म्हस्के महाराज, ज्ञानेश्वर संस्थान नेवासा यांच्या शुभ हस्ते पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण गावातील जे आपले ठेवीदार आहेत त्यांचा चांगल्या प्रकारे एक सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवला. त्या निमित्ताने गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व नेते मंडळी, सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते. अशा आपल्या तिसगाव अर्बनने आजवर केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कार्यात शक्य तेवढं कार्य करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नामुळेच आणि या कार्यामुळे आपल्या तिसगाव अर्बनला आजवर विविध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. मग तो महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड 2021 असू द्या किंवा महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार 2022 असू द्या, छत्रपती संभाजीनगर पुरस्कार 2023 आणि त्यानंतर आता नुकताच आपल्या तिसगाव अर्बन म्हणजे श्री संत माऊली मल्टीस्टेट या बँकेला येत्या 6 तारखेला नवजीवन भारत पेपर तर्फे एक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते आदर्श पतसंस्था पुरस्कार देखील जाहीर झालेला असून तो येत्या 6 तारखेला आपल्याला होणाऱ्या नगर येथील सन्मान सोहळ्यामध्ये दिला जाणार आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये गुरुवर्य महंत सुनीलगिरीजी महाराज तसेच आदरणीय म्हस्के महाराज यांनी त्यांच्या विचारातून त्यांच्या प्रेरणेतून सर्वांना आम्हाला आशीर्वादित केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि लवकरच आपली ही श्री संत माऊली मल्टीस्टेट ही याची एक शाखा आपल्या देडगाव परिसरामध्ये लवकरच सुरू होणार असून त्याबद्दल मी लवकरच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी तिकडे आपण लवकरच त्या सर्वांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी आपण संस्था सुरू करत आहोत. धन्यवाद. रामकृष्ण.